कोथरूडमधून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं नाव निश्चित करण्यात आले, त्यामुळे शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे बंडाचे निशाण फिडकावतात की काय या चर्चेला उदाहरण आलंय. त्यामुळे चंद्रकांत पाटील विरुद्ध अपक्ष उमेदवार चंद्रकांत मोकाटे रिंगणात उतरू शकतील. कोथरूड हा परिसर भाजपचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अचानक झालेल्या एंट्रीमुळे पक्षाच्या कार्यकर्त्यासह अनेक राजकीय पक्षाचे कार्यकर्तेही अचंबित झालेत. कोथरूडमध्ये बाहेरचा उमेदवार आयात केला गेल्याने त्याला विरोध तर होतोच, पण कोथरूडची जागा शिवसेनेला सुटली नसल्याने चंद्रकांत मोकाटे यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची विरोधकांची मोड बांधत मनसेलाही सोबत नेण्याचं काम सुरू केल्याची माहिती मिळते आहे.